आले रेडी नो आज 12 मार्च आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुंबईचा बॉम्बस्फोट हा 12 मार्च रोजी झाला होता आणि आता 3 दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि त्याचे घाव हे आपल्या मनावर कायम आहेत. आज एकीकडे 12 मार्चला 1993 बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या सर्व मुंबईकरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचवेळी बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कायम आहे याबद्दल मी खंत व्यक्त करतो. आज विशेषतः मी जे काही बोलणार आहे त्याचा संदर्भ आपल्याला कल्पना आहे की मार्च 2021 भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा होम डिपार्टमेंटमधला बदल्यांचा महाघोटाळा हा बाहेर काढला होता. त्याचे ट्रान्सक्रिप्ट्स पेन ड्राईव्ह हे सगळं माझ्याकडे आहे हे मी सांगितलं होतं आणि ते मी देशाच्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय हेही मी त्यावेळी नमूद केलं होतं आणि त्यानुसार जी काही या घोटाळ्याची सगळी माहिती माझ्याकडे होती ही सगळी माहिती त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी भारताचे होम सेक्रेटरी यांना ही सगळी माहिती मी त्या ठिकाणी सादर केली आणि त्यानंतर त्याचं गांभीर्य ओळखून माननीय न्यायालयाने या संदर्भातली सगळी इन्क्वायरी ही सीबीआयला सुपूर्द केली आहे आणि आता या बदल्या घोटाळ्याची इन्क्वायरी सीबीआय करते. अनिल देशमुखांची देखील चौकशी त्यात आहे. ते सध्या तत्कालीन गृहमंत्री जेलमध्ये आहेत आणि अनेक महत्वपूर्ण यातल्या बाबी हळूहळू समोर येत आहेत. मात्र ज्यावेळेस ही सगळी चौकशी सीबीआयला ट्रान्सफर झाली त्यावेळी राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता एक FIR दाखल केला आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट मधली माहिती लीक कशी झाली अशा प्रकारचा FIR आहे. या FIRच्या संदर्भात मला पोलिसांच्या वतीनं क्वेश्चनआर पाठवण्यात आलं. मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की मी याची माहिती आपल्याला जी काय आहे त्या क्वेश्चनआरची देईन. खरं तर पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून माझं प्रिव्हिलेज आहे माझी माहिती कुठून आली याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापि मला पुन्हा एकदा क्वेश्चनआर पाठवण्यात आलं आणि कोर्टात सांगण्यात आलं की मला वारंवार क्वेश्चनआर पाठवलं जात आहे आणि मी त्याचं उत्तर देत नाही आहे. आणि काल मुंबई पोलिसांनी मला CRPC 160 ची नोटीस पाठवली आहे.
आणि याज बदल्यांच्या घोटाळ्या प्रकरणामध्ये त्यांनी दाखल केल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला त्यांनी बोलवलं आहे। पहिल्यांदा तर मी स्पष्टपणे सांगतो की जरीही मला प्रिव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत हा विचारला जाऊ शकत नाही, दुसरं असं आहे ही सगळी माहिती मी थेट देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे, त्यातली कुठलीही माहिती मी बाहेर येऊ दिली नाही। या उलट जी माहिती बाहेर आली ती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी त्या दिवशी प्रेसला दिली, ज्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत। तथापि मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहे आणि पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य ते उत्तर मी देणार आहे। याचं कारण मी राज्याचा गृहमंत्री देखील राहिलेलो आहे, त्यामुळे पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरीही त्यांनी तपासामध्ये माझं सहाय्य मागितलं आहे तर मी ते निश्चितपणे देईन। माझी अपेक्षा एवढीच आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा योग्य वेळी, कारण 6 महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता आणि त्या अहवालात कोणी कोणी किती किती पैसे दिले आहेत, कोण पैसे देऊन कुठल्या पोलीस स्टेशनला गेला आहे किंवा कोण कुठल्या जिल्ह्यात गेला आहे, अशी सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असताना 6 महिने त्याच्यावर कुठली कारवाई सरकारने केली नाही, तर सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांना पोलिसांनी पाचारण केलं पाहिजे असा सवाल या ठिकाणी आहे। पण मला या गोष्टीचा संतोष आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही सगळी माहिती सीबीआयला दिली आणि आता तर न्यायालयाच्या निर्णयामुळे ऑफिशियल पेनड्राईव्ह किंवा ती सगळी माहिती ट्रान्सक्रिप्ट या राज्याला सीबीआयला सोपवाव्या लागल्यात, त्यामुळे या केसमध्ये तसाही कुठला अर्थ उरत नाही। मात्र आत्ता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषतः परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वतः केला आहे, त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसातले काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सुचत नसल्यामुळे अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे। मी निश्चितपणे उद्या 11 वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील। मार्च 2021 में महाराष्ट्र में हुए ट्रांसफर घोटाले का पर्दाफाश मैंने किया था। 6 महीने से जो रिपोर्ट सरकार के पास पड़ी थी लेकिन सरकार ने उस पर कार्रवाई नहीं की थी, जिस रिपोर्ट में किसने कितने पैसे दिए, किसने किसके सहायता से अपना ट्रांसफर करवाया, किसने कौन सा डिस्ट्रिक्ट मिलवाया, ये सारी चीजें थी। उस रिपोर्ट को मैंने प्राप्त किया या मेरे पास वो आया और मैंने उसकी प्रेस कॉन्फ्रेंस लेकर ये जानकारी दी कि ऐसा रिपोर्ट मेरे पास है, जो रिपोर्ट मैं देश के होम सेक्रेटरी साहब को सौंपने जा रहा हूं। शाम को जाकर मैंने उस रिपोर्ट को होम सेक्रेटरी साहब को सौंप दिया। उसके बाद इस रिपोर्ट पर जब कार्रवाई नहीं हो रही थी तो माननीय न्यायालय ने, कोर्ट ने ये सारे मामले की तफ्तीश सीबीआई को सौंपी और अब सीबीआई
उसके ऊपर जांच कर रही है। उस मामले में भी पूर्व गृहमंत्री आरोपी है, वे अभी जेल में है। और जब ये सारा अपना घोटाला बाहर आया तो इस सरकार ने, चूंकि मामला तो सीबीआई के पास था, तो इस सरकार ने विंडिक्टिव एटीट्यूड से एक गुना यहां पर दाखिल किया कि ये सारी चीजें बाहर कैसे आई, इससे ऑफिशियल सीक्रेट एक्ट का उल्लंघन होता है। और उसके बाद चूंकि ये सारी बातें मैंने एचएस को सौंपी थी, होम सेक्रेटरी साहब को सौंपी थी, उन्होंने मुझे दो बार क्वेश्चन आयर भेजा, मैंने एक बार उनको जवाब भी दिया कि उचित समय पर मैं इसका जवाब दूंगा। लेकिन कल मुझे पुलिस की ओर से सीआरपीसी 160 का नोटिस मिला है, जिसमें उन्होंने इसी मामले के सिलसिले में मुझे बीकेसी साइबर पुलिस स्टेशन में बुलाया है। वैसे तो विपक्ष के नेता के रूप में मेरे पास इंफॉर्मेशन कहां से आई है इसको न बताना है मेरा प्रिविलेज है, लेकिन बावजूद उसके मैं चूंकि होम मिनिस्टर रहा हूं, मैं अपनी जिम्मेदारी को समझता हूं, और कोई भी ऑफेंस गलत तरीके से भी अगर रजिस्टर किया हो और उसमें अगर पुलिस कुछ पूछताछ कुछ सहायता चाहती हो तो मैं उसको रिस्पॉन्ड करूंगा। इसलिए कल 11 बजे बीकेसी साइबर पुलिस स्टेशन में इस मामले के बारे में मैं जाने वाला हूं, उनके सवालों का मैं जवाब दूंगा। लेकिन मुझे इस बात का आश्चर्य है कि जो घोटालेबाज है और जिनकी सीबीआई इंक्वायरी कर रही है, उनको अगर सही समय पर सरकार पकड़ती और 6 महीना इसको दबाकर नहीं रखती तो शायद मुझे बाहर लाने की आवश्यकता ही नहीं पड़ती। उनको सरकार बचाना चाहती है और जिसने घपला घोटाला बाहर निकाला उसको पुलिस स्टेशन में बुलाया जा रहा है। लेकिन मैं जरूर जाऊंगा क्योंकि मुझे पता है सीबीआई में तो दूध का दूध और पानी का पानी होता जा रहा है, और जल्दी ही पूरे मामले में मेरा विश्वास है कि सीबीआई अपनी रिपोर्ट कोर्ट को सौंपेगा या उसकी जो उनकी कार्य पद्धति होगी उस कार्य पद्धति को पूरा करेगा। पहिल्यांदा पेगसिस आणि यातला फरक समजून घ्या, याचा काय पेगसिसचा संबंध नाही। दुसरं, ही नोटीस कुठल्याही टेलिफोन टॅपिंगच्या संदर्भातली नाही, ही नोटीस बदल्यांच्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे त्याच्या संदर्भातली आहे। टेलिफोन टॅपिंगचा मंत्र्याशी, गृहमंत्र्याशी, मुख्यमंत्र्याशी संबंधच येत नाही, त्याची मान्यता ACS देतात। त्यामुळे कालच मला असं वाटतं कोर्टामध्ये त्या संदर्भात रश्मी शुक्लांना जे काही रिलीफ मिळालेला आहे त्यात त्यांनी तेच दाखवलेलं आहे की याच्या सगळ्या परमिशन ACS कडनं घेतलेल्या आहेत, ACSने दिलेल्या परमिशन आहेत। आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याला करताच येत नाही। पुणे पोलिसांनी मला कुठलीही नोटीस दिलेली नाही। काल कोर्टात एका सुनावणी दरम्यान हे सगळे पुरावे दोन तपास यंत्रणा ज्या आहेत तर त्यांनी एकमेकांना दिले तरी काही हरकत नाही असा एक कोर्टाने देखील वर्तवलेला आहे। तुम्हाला वाटते की राज्याला ते पुरावे दिले, म्हणजे सामान्य त्यांच्याकडे फाईल होती पण त्यांनी काही केलं नाही, आता इथून पुढे जर त्यांना पुरावे गेले सगळे तर ते काय करतील? त्यांना नेमके कुठले पुरावे पाहिजेत? कारण त्यांनी आता पुरावे सगळे सीबीआयला दिले, कोर्टाने ऑर्डर दिला, राज्य सरकार हे पुरावे सीबीआयला द्यायला तयार नव्हतं। ओरिजिनल जो काही हार्ड डिस्क आहे किंवा त्याच्या संदर्भात जो पेनड्राईव्ह आहे, ओरिजिनल जे सगळे कागदपत्र आहेत हे द्यायला राज्य सरकार तयार नव्हतं। तर न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला हे सीबीआयला द्यावं लागेल आणि आता त्यांनी ते सीबीआयला दिलं आणि सीबीआय त्याची चौकशी करते आहे। सर, पेनड्राईव्ह प्रकरणामध्ये तुम्ही विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर आरोप केले होते, प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाला एक मुलाखत दिली, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे जे सगळे काही पुरावे दिलेले आहेत, व्हिडिओ दिलेले आहेत,
त्या रेकॉर्डिंग मध्ये मॅन्युक्युलेशन केलेलं आहे, आवाज आणि व्हिडिओ वेगळा आहे, अशा पद्धतीचा दावा त्यांचा आहे. असं आहे की ते जसे वकील आहेत तसा मी पण वकील आहे. मला हे माहिती होतं की काय काय डिफेन्स घेणार आहेत त्याची मी आधीच काळजी घेतलेली आहे. त्याची सगळी टेक्निकल माहिती माझ्याकडे आहे, त्याचं एक फॉरेन्सिक ऑडिट मी करून घेतलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे या 1,625 व्यतिरिक्त अजून ॲडिशनल पुरावे माझ्याकडे आहेत, जे मी ही केस CBIला गेल्यानंतर CBIकडे देईन. याचा राज्य पोलीस कुठल्याही परिस्थितीत चौकशी करू शकत नाही. आज प्रवीण चव्हाण जे बोलले ते 3 दिवस का बोलले नाहीत याचं कारण गेल्या 2 दिवसांमध्ये राज्य सरकार आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून याची पुढची लाईन ऑफ ॲक्शन काय करायची आहे या संदर्भातला निर्णय करून मग ते या ठिकाणी बोलले आहेत. मला याची पूर्ण कल्पना आहे की ते हा प्रयत्न करतील की या ठिकाणीच एखादा गुन्हा दाखल करून आणि त्या संदर्भात सगळं हशप करायचं, पण मी ते होऊ देणार नाही. मी त्या संदर्भात एक्सपर्टशी चर्चा करून सगळं माझ्याकडे ठेवलेलं आहे. ज्या ज्या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असेल त्या त्या टप्प्यावर तिथी गोष्ट तिथी टेक्निकल इन्फॉर्मेशन तो फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट हा सगळा मी सादर करीन आणि तो CBIला मी सादर करीन. सरकारने CBIला दिली नाही तर कोर्टात आम्ही जाऊ आणि कोर्टातनं आम्ही तो CBIला सादर करू. एक गोष्ट अजून मला सांगितली पाहिजे की हे सन्माननीय जे वकील महोदय आहेत यांच्या संदर्भात मांडल्यानंतर माझ्याकडे तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणात आता येऊन राहिल्या आहेत की कशाप्रकारे यांनी विक्टिमायझेशन केलं आहे. आणि काल तर एक भयानक तक्रार माझ्याकडे आली आहे, मी त्याचं लवकरच व्हेरिफिकेशन करतो आहे की ज्या तक्रारीमध्ये BHRच्या केसमध्ये हे सरकारी वकील आहे, पण BHRच्या केसमध्ये पहिल्यांदा BHRचे जे अध्यक्ष होते रायसोनी, त्या रायसोनींना ज्यावेळेस पोलिसांनी पकडलं होतं आणि त्यांना ज्यावेळेस अरेस्ट केली होती त्यावेळेस हायकोर्टमध्ये त्यांचे वकील म्हणून हे उभे होते, अशा प्रकारची एक तक्रार माझ्याकडे काल प्राप्त झाली आहे. मी अजून त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलेलं नाही, ते लवकरच व्हेरिफिकेशन मी करीन आणि हा तर फार मोठा गुन्हा ठरेल. एक महत्वाचा मुद्दा, 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामध्ये अनेक अनुभवी नेते आहेत, शरद पवार या सरकारचे मार्गदर्शक आहेत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुमच्या ह्या अधिकारांमध्ये येते त्यांना देखील माहिती आहे, मग हे इतक्या पद्धतीनं ते कसं काय करतात नोटीस देणं किंवा ह्या अधिकारांमध्ये येत असताना देखील? 2 गोष्टी मला यातल्या प्रामुख्यानं वाटतात. एक गोष्ट, ते नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत, त्यांच्यामध्ये एक मोठी घबराट आहे, त्यामुळे ते नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत की बघा आम्ही पण काहीतरी कारवाई करतो आहोत. त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करून एक काउंटर नरेटिव्ह तयार होईल आणि आपले जे घोटाळे घपले बाहेर येत आहेत त्याला हा नरेटिव्ह काउंटर करेल. जसं पहिल्यांदा त्यांनी एक अतिशय वीक अशा प्रकारचं लॉजिक पुढे केलं, म्हणाले त्या कॅमेऱ्यांवर डेट वेगवेगळ्या आहेत. मग त्याच्यावर आम्ही प्रश्न विचारला की त्यातली एक डेट तर माझ्या जन्माच्या आधीची आहे, मग काय जन्माच्या आधी स्टिंग झालं का? आता मात्र मला असं वाटतं तुमच्याकडेच, त्या वकील महोदयांनी सांगितलं की गेल्या 2 महिन्यात ते झालं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करणारं किती लॉजिक त्यांनी तयार केलं तरी आम्हीही पूर्ण तयारीत आहोत. हे मांडायच्या आधी आम्ही ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली आहे, फॉरेन्सिक ऑडिट याचं करून घेतलेलं आहे, टेक्निकल ऑडिट याचं करून घेतल्या, सगळ्या गोष्टी केलेल्या. असं आहे की ते त्याच्यापेक्षा जास्त करू काय शकतात, ते त्याच्यापेक्षा जास्त. प्रश्न हा आहे, चौकशी जर करायची असेल तर सरकारी वकील विरोधी पक्षाच्या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं षड्यंत्र करू कसा शकतो? कोणाचा आशीर्वाद आहे तो? ज्या ज्या लोकांची नावं घेतोय त्या त्या लोकांचा आशीर्वाद आहे का? आणि अशा प्रकारची चौकशी ही त्या लोकांना वाचवण्याकरता मॅन्युप्युलेशन करण्याकरता तर सरकार करत नाही ना, असे अनेक सवाल मी देखील विचारू शकतो. सर, 4 राज्य भाजपने जिंकल्यानंतर एक असा आरोप केला जातोय की आता महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर केलं जाईल. कुमार केतकर असं म्हणतात की महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुद्धा लावली जाऊ शकते, विरोधकांच्या या आरोपाला काय उत्तर?
असं आहे की कुमार केतकर हे ज्येष्ठ संपादक आहेत, त्यांनी अनेक वर्ष राजकारण जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे त्यांनी तरी हास्यास्पद अशा प्रकारची विधानं करू नये. मला असं वाटतं की खरं तर या संदर्भात सरकारची भूमिका ही अत्यंत चुकीची आहे आणि इतकी आडमुठी भूमिका घेऊन सरकार चालवता येत नाही. सरकारने नेहमी भावनेचा आदरही केला पाहिजे, कायदे नियमही बघितले पाहिजे आणि त्यातनं मध्यम मार्ग काढला पाहिजे. पण या ठिकाणी मात्र आम्ही ठरवलं आहे, आता आम्ही ते ऐकणार नाही असं या ठिकाणी सांगितलं जातं. पण मला असं वाटतं की आज इतर विषयांच्याऐवजी मी महत्त्वाच्या विषयावर बोललो आहे, त्यामुळे इतर विषयांवर मी आता बोलणार नाही. लागूनच एक आहे सर, सभागृहात तुम्ही याबद्दल बोलणार का? नोटीस दिली आहे, अधिकार असताना देखील अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक चौकशीला बोलवलं जात असेल अशा पद्धतीने? आता मी अधिकार जो आता मी जाणारच आहे ना, त्याच्यामुळे मी प्रिव्हिलेज कशाला मांडू. प्रवीण चव्हाण के विषय में जो सफाई दी जा रही है कि प्रवीण चव्हाण का जो वीडियो है टेम्पर्ड है, ऑडियो और वो ओवरलैप किया गया, इस पे क्या कहना चाहेंगे आप? जो सफाई उसी से दी जा रही है. देखिए, मुझे ये पहले से पता था कि इस प्रकार की बातें कही जाएगी, इसलिए मैंने उसका टेक्निकल ऑडिट भी किया हुआ है, मैंने उसका फॉरेंसिक ऑडिट भी किया हुआ है. और इसके बावजूद, ये 125 घंटे के बावजूद भी अलग से कुछ एविडेंस मेरे पास है जो मैं केवल सीबीआई को दूंगा. हम ये मांग करते हैं कि ये केस सीबीआई को जाने चाहिए, क्योंकि स्टेट पुलिस इसलिए इसको नहीं कर सकती कि स्टेट पुलिस का सीधा इन्वॉल्वमेंट भी इसमें है और कई मंत्रियों के और बड़े बड़े लोगों के नाम आ रहे हैं, तो उनके दबाव में इसको दबाने की कोशिश ही स्टेट के माध्यम से की जाएगी. अगर स्टेट इसको सीबीआई को नहीं देता तो हम कोर्ट जाएंगे और कोर्ट से दरख्वास्त करेंगे इसको सीबीआई को दिया जाए. और उसके बाद जो सारी चीज़ें मेरे पास है वो सारी चीज़ें मैं कोर्ट को सौंपूंगा. तुम्ही आणि आशिष शेलार यांनी काल राज्यपालांची भेट घेतली, वर्षावर सुद्धा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली, त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे, काय भेट होती? माझी भेट ही मी नागपूरच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो, आम्ही सोबतच होतो. मी आशिषला, मला नंतर एका ठिकाणी जायचंही होतं, तर मी आशिषला सांगितलं होतं तू डायरेक्ट त्या ठिकाणी पोच. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही राजकीय संदर्भ नाही आहे, एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता मी गेलो होतो.